that is DC Janta. Say yes. Okay. So, आज जो आपण टॉपिक सुरू करणार आहे, टॉपिकचं नाव आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जो टॉपिक आहे तो 12th मध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा फर्स्ट टॉपिक आहे आणि इट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. सो लेट्स स्टार्ट विथ द टॉपिक. ॲज द नेम सजेस्ट, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता बळांनो, हॅलोजनचं मीनिंग काय? तर हॅलोजनचं मीनिंग आहे आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये जे ग्रुप 17 एलिमेंट्स आहे दे आर कॉल्ड ॲज हॅलोजन्स. ग्रुप 17 एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज हॅलोजन्स. मॅम, हॅलोजन हे असं कसं नाव आहे? वाय इज इट कॉल्ड ॲज हॅलोजन्स? तर बाळांनो, हॅलोचं मीनिंग आहे सॉल्ट अँड जेन्स मीन्स फॉर्मिंग. सो हॅलोजन्सचं मीनिंग आहे की ग्रुप 17चे जे एलिमेंट्स आहे दे आर सॉल्ट फॉर्मिंग एलिमेंट्स अँड दॅट इज वाय ग्रुप 17 एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज हॅलोजन्स विच मीन्स सॉल्ट फॉर्मिंग. आता ग्रुप 17मध्ये कोणते कोणते एलिमेंट्स येतात? तर ग्रुप 17मध्ये जे एलिमेंट्स येतात ते आहे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अँड ॲसिटीन. यू वॉन्ट टू नो द ट्रिक फॉर हॅलोजन्स? सो द ट्रिक फॉर हॅलोजन्स इज फिर कल बाहर आई आंटी, विच इज फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अँड ॲसिटीन, आउट ऑफ विच ॲसिटीन इज रेडिओ ॲक्टिव्ह इन नेचर. ॲसिटीन इज रेडिओ ॲक्टिव्ह इन नेचर. नाव हॅलोजनचं मीनिंग तर आपल्याला कळालं, विच मीन्स ग्रुप 17 एलिमेंट्स ऑफ द पिरियॉडिक टेबल. आता डेरिव्हेटिव्हचं मीनिंग काय? डेरिव्हेटिव्हचं मीनिंग आहे डिराईव्ड फ्रॉम. डिराईव्ड फ्रॉम म्हणजे काय? तर ह्या टॉपिकमध्ये आपण जितके काही कंपाऊंड शिकणार आहे ऑल ऑफ देम आर गोइंग टू हॅव हॅलोजन इन देम. म्हणजे काय? तर बाळांनो, हा एक अल्केन आहे. हा एक अल्केन आहे. आता दोन कार्बन आहे म्हणून ईथ आणि दोन्ही कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे म्हणून ए एन ई. आता मी काय करणार आहे तर इथे सगळीकडे हायड्रोजन आहे, सगळीकडे हायड्रोजन आहे. सो मी आता इकडचा एक एच रिप्लेस करणार आहे आणि त्याच्या जागी लावणार आहे एक्स. एक्स इज हॅलोजन. सो बेसिकली मी अल्केनमधून एक हायड्रोजन रिप्लेस केला आणि त्याच्या जागी हॅलोजन लावला. दॅट इज वाय द कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज अल्काईल हॅलाइड. द कंपाऊंड इज कॉल्ड ॲज अल्काईल हॅलाइड. याचा जनरल फॉर्म्युला बघूयात. बाळांनो, अल्केनचा फॉर्म्युला आहे CnH2n+2 आणि मी हे अल्केन पासून डिराईव्ह केलं आहे. दॅट इज वाय मी फर्स्ट अल्केनचा फॉर्म्युला लिहिणार आहे CnH2n+2. बट मी एक हायड्रोजन रिप्लेस केला म्हणून आता माझा फॉर्म्युला झाला आहे CnH2n+1 बिकॉज एक हायड्रोजन मी बाहेर काढला आणि हायड्रोजनच्या जागी मी काय ॲड केलं? तर बाळांनो, एक्स. तो एक्स नाही जो तुम्ही विचार करताय, हा एक्स म्हणजे हॅलोजन. ठीक आहे, परत या. आता CnH2n+1 बिकॉज वन हायड्रोजन इज रिमूव अँड इट इज रिप्लेस्ड बाय एक्स. तर हा झाला आपला जनरल फॉर्म्युला. हा झाला आपला जनरल फॉर्म्युला. नाव मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट पार्ट. आता बाळांनो, हे जे हॅलो कंपाऊंड आहे यांना मी हॅलो अल्केन्स पण म्हणते. का बरं हॅलो अल्केन्स? हॅलो कारण हॅलोजन प्रेझेंट आहे आणि अल्केन म्हणजे इथे कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे. कोणता बॉन्ड आहे? सिंगल. सो हॅलो अल्केन्स. आता हॅलो अल्केन्स आपण क्लासिफिकेशन करूयात आणि हे क्लासिफिकेशन आहे ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन. नंबर ऑफ हॅलोजन म्हणजे यांच्याकडे किती हॅलोजन्स आहे ह्या बेसिसवर आय एम गोइंग टू क्लासिफाय देम. सो द फर्स्ट वन इज मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. बाळांनो, हे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह काय असतं? तर मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे वन हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय वन हॅलोजन. वन हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय वन हॅलोजन. दॅट इज वाय द टर्म मोनो. सो हा आहे माझा अल्केन. आता मी ह्या पोझिशनचा एच काढते आणि तिथे एक्स लावते.
सो हे झालं मोनोहॅलोजन डेरिवेटिव. काय झालंय? मोनोहॅलोजन डेरिवेटिव. सेकंड वन आहे डायहॅलोजन डेरिवेटिव. आता बाळांनो, हे डायहॅलोजन काय असतं? डायहॅलोजन म्हणजे दोन हॅलोजन. डायहॅलोजन म्हणजे काय? दोन हॅलोजन. सो इन दिस स्ट्रक्चर दोन हायड्रोजन मी रिप्लेस करणारे दोन हॅलोजननी. दोन हायड्रोजन मी रिप्लेस करणारे दोन हॅलोजननी. मॅम, तुम्ही हे असे बाजूबाजूलाच का बरं हायड्रोजन रिप्लेस केले? एकाच कार्बनचे हायड्रोजन का बरं रिप्लेस नाही केले? सो आय कॅन डू दॅट. मी एकाच कार्बनचे दोन्ही हायड्रोजन काढून पण हॅलोजन लावू शकते, लाईक इन दिस केस. आणि मी ॲडजसंट कार्बनचे काढून पण लावू शकते. आता बाळांनो, जे ॲडजसंट असतात, ॲडजसंट म्हणजे काय? पडोसी पडोसी. ॲडजसंट म्हणजे काय? पडोसी पडोसी. ॲडजसंट आर कॉल्ड ॲज जेमिनल. ॲडजसंटला म्हणायचं जेमिनल. आणि ऑपोजिट असेल, ऑपोजिट म्हणजे काय? मेरे सामने वाली खिडकी मे एक एक्स रहता है. एन आर एक्स मीन्स हॅलोजन. मेरी सामने वाली खिडकी मे एक एक्स रहता है. और वो एक्स कौन है? वो एक्स एक्स नाही है बेटा, वो एक्स है हॅलोजन. सो जेमिनल मीन्स ॲडजसंट and vicinal means opposite, सामने वाली खिड़की में. Now coming to trihalogen derivative. Trihalogen derivative. What do you mean by tri? Word itself tells you, तीन hydrogen replace होंगे तीन halogen से. When three hydrogens are replaced by three halogens, it is called as trihalogen derivatives. It is called as trihalogen derivative. ये था first classification. Please take a quick screenshot. Please take a quick screenshot fast. Okay, take a quick screenshot. Monohalogen, dihalogen, and then comes the last one, which is trihalogen derivative. Okay, moving on to the next classification. आता नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन. ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन. ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन म्हणजे काय? बाळांनो, आता इथे एक ट्रिक लक्षात ठेवा. sp3 हायब्रिडाइज असतं, sp3 हायब्रिडाइज असतं तेव्हा असतो सिंगल बॉन्ड. कोणता बॉन्ड? सिंगल बॉन्ड. सिंगल बॉन्ड म्हणजे sp3 हायब्रिडाइज. त्यानंतर येतं sp2 हायब्रिडाइज. 2 म्हणजे इथं येणार आहे डबल बॉन्ड. 2 म्हणजे इथं येणार आहे डबल बॉन्ड. अँड देन कम्स sp. sp हायब्रिडाइज म्हणजे इथं येणार आहे ट्रिपल बॉन्ड. इथपर्यंत ऑल क्लिअर? येस ओ नो? सो sp3 इज सिंगल बॉन्ड, sp2 इज डबल बॉन्ड, अँड sp इज ट्रिपल बॉन्ड. ऑल क्लिअर टिल हियर? चलो, मूव्हिंग ऑन टू द क्लासिफिकेशन. Now, I can classify them into majorly three. किती मध्ये क्लासिफाय करू शकते मी त्यांना? मी त्यांना मेजरली क्लासिफाय करू शकते इंटू थ्री. आय कॅन क्लासिफाय देम इंटू मेजरली थ्री. ओके, सो फर्स्ट आहे sp3. फर्स्ट आहे sp3, मग आहे sp2, आणि लास्ट आहे sp. फर्स्ट आहे sp3, मग sp2, आणि मग sp. बाळांनो, मी आत्ताच तुम्हाला सांगितलंय व्हॉट डू यू मीन बाय sp3. तर बाळांनो, sp3 म्हणजे सिंगल बॉन्ड. आता ह्या सिंगल बॉन्डला मी फर्दर थ्रीमध्ये क्लासिफाय करणार आहे. एकाला म्हणायचं नॉर्मल अल्काइल हॅलाइड, एकाला म्हणायचं अल्काइल हॅलाइड, सेकंडला म्हणायचं अलाइल हॅलाइड, आणि थर्डला म्हणायचं बेन्झाइल हॅलाइड. ठीक आहे? फर्स्ट इज अलाइल हॅलाइड, दिस इज अलाइल, वन इज अल्काइल, अँड थर्ड इज बेन्झाइल. ओके, सो आता बाळांनो, अल्काइल हॅलाइड काय असतं? अल्काइल हॅलाइड म्हणजे, ओके, सो अल्काइल हॅलाइड म्हणजे
हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच्ड आहे, नीट बघा बाळांनो, हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच्ड आहे त्या कार्बननी सगळे बॉन्ड्स 1, 2, 3 तिन्ही बॉन्ड सिंगल बनवलेले आहे. सो सिंगल म्हणजे कॅन आय से इट इज एस पी हायब्रिडाइज्ड. सिंगल म्हणजे इट इज एस पी 3 हायब्रिडाइज्ड, बरोबर आहे. सो अल्काइल हॅलाइड म्हणजे हॅलोजन इज अटॅच टू अ कार्बन विच इज एस पी 3 हायब्रिडाइज्ड. एस पी 3 म्हणजे सिंगल बॉन्ड. हॅलोजन इज अटॅच टू अ कार्बन विच इज एस पी 3 हायब्रिडाइज्ड, त्याला म्हणायचं अल्काइल. आता बाळांनो अलाइल बघा, काय बघा, अलाइल. अलाइल मध्ये बघा बरं काय झालंय. आता अलाइल मध्ये खरी गंमत आहे. एक्स ज्या कार्बनला अटॅच आहे, हॅलोजन इज अटॅच टू अ कार्बन, तो कार्बन तर एस पी 3 आहे, म्हणजे त्यांनी बिचाऱ्यांनी तर सिंगल बॉन्ड बनवला. बट खरं कार्यक्रम जो आहे, असली मजा उसके बाजूवाले को आता है. यू नो वाय? बिकॉज एक्स ज्याच्याकडे त्या बिचाऱ्यांनी तर सिंगल बॉन्ड बनवला, बट त्याच्या बाजूचा जो कार्बन आहे, दॅट कार्बन हॅज मेड अ डबल बॉन्ड. सो डबल मीन्स दॅट कार्बन इज एस पी 2 हायब्रिडाइज्ड. एक्स ज्या कार्बनला अटॅच आहे तो बिचारा तर सिंगल आहे, बट खरं कार्यक्रम त्याच्या बाजूवाल्यांनी केलाय, त्यांनी बनवलाय डबल बॉन्ड. डबल म्हणजे एस पी 2. सो लिसन टू द डेफिनेशन ऑफ अलाइल व्हेरी केअरफुली. हॅलोजन इज अटॅच टू अ कार्बन विच इज एस पी 3 हायब्रिडाइज्ड, बट विच इज फर्दर अटॅच टू अ कार्बन विच इज एस पी 2 हायब्रिडाइज्ड. हॅलोजन इज अटॅच टू अ कार्बन विच इज एस पी 3 हायब्रिडाइज्ड विच इज फर्दर अटॅच टू अ कार्बन विच इज एस पी 2 हायब्रिडाइज्ड, दॅट इज कॉल्ड ॲज अलाइल. अँड देन द लास्ट वन इज बेन्झाईल. पण जेव्हा मी बेन्झाईल म्हणते, तुमच्या डोळ्यासमोर ऑलरेडी एक रिंग आली पाहिजे. सो बेन्झाईल मीन्स अ रिंग. मग आता इथं आहे रिंग. आता ह्या रिंगला एक कार्बन अटॅच आहे आणि त्या कार्बनला हॅलोजन अटॅच आहे. सो बेसिकली बिचाऱ्या कार्बननी तर सिंगल बॉन्ड बनवले. सो हॅलोजन इज अटॅच टू अ कार्बन विच इज एस पी 3 हायब्रिडाइज, बट तो कार्बन पुढे अटॅच्ड आहे बेन्झीन रिंगला, दॅट इज कॉल्ड ॲज बेन्झाईल हॅलाइड. हॅलोजन इज अटॅच टू अ कार्बन विच इज एस पी 3 हायब्रिडाइज विच इज फर्दर अटॅच टू युअर बेन्झीन रिंग. आता येऊयात एस पी 2 कडे. बांधो एस पी 2 चे दोनच क्लासिफिकेशन आहे, एकाला म्हणूयात विनिल आणि एकाला म्हणूयात अराईल. वन इज कॉल्ड ॲज विनिल अँड द अदर वन इज कॉल्ड ॲज अराईल. आता विनिल म्हणजे काय? तर विनिल म्हणजे, नीट लक्ष द्या, एक्स ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बननी सिंगल बॉन्ड बनवलाय का डबल? डबल. एक्स अटॅच आहे ना त्याला, एक्स अटॅच असूनही त्यांनी कोणता बॉन्ड बनवलाय? डबल. म्हणजे हा झाला एस पी 2 हायब्रिडाइज. सो विनिल मीन्स हॅलोजन इज अटॅच टू अ कार्बन विच इज एस पी 2 हायब्रिडाइज, दॅट इज कॉल्ड ॲज विनिल. देन यू कम टू अराईल. बघा अराईल म्हणजे एक्स हा डिरेक्टली बेन्झीन रिंगला अटॅच आहे. अराईल म्हणजे एक्स हा डिरेक्टली बेन्झीनला अटॅच आहे. बेन्झाईल मध्ये काय होत होतं? एक्स हा कार्बनला अटॅच होता आणि कार्बन हा हॅलोजन, कार्बन हा तुमच्या रिंगला अटॅच होता. बट अराईल मध्ये एक्स इज डिरेक्टली अटॅच टू द बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगचे सगळे कार्बन्स एस पी 2 हायब्रिडाइज्ड असतात. बेन्झीन रिंगचे सगळे कार्बन एस पी 2 हायब्रिडाइज्ड असतात, म्हणून आपण याला म्हणूयात अराईल हॅलाइड. काय म्हणूयात? अराईल हॅलाइड. हॅलोजन इज डिरेक्टली अटॅच टू बेन्झीन रिंग अँड बेन्झीन रिंग इज एस पी 2 हायब्रिडाइज्ड. अँड देन कमिंग ऑन टू द लास्ट वन विच इज एस पी. एस पी तर सिंपल आहे बाळांनो, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आणि त्या कार्बनला अटॅच्ड आहे एक्स, त्या कार्बनला अटॅच्ड आहे एक्स. सो एस पी हायब्रिडायझेशन मीन्स हॅलोजन इज अटॅच टू अ कार्बन, हॅलोजन इज अटॅच टू अ कार्बन विच इज एस पी हायब्रिडाइज. हॅलोजन इज अटॅच टू अ कार्बन विच इज एस पी हायब्रिडाइज, त्यालाच आपण म्हणूयात एस पी हायब्रिडायझेशन. एस पी हायब्रिडायझेशन. चलो
let's sum it all together. So, classification is done on the basis of hybridization in 3, sp3, sp2, sp, sp3 single bond, sp2 double bond, sp triple bond. sp3 la further classify karto, 3 madhe alkyl allyl benzyl. Alkyl manje halogen cha carbon la attached hai, to sp3 hai. Allyl manje halogen cha carbon la attached hai, to sp3 hai, but tacha pudcha sp2 hai. And last wala rahila benzyl. Benzyl manje halogen cha carbon la attached hai, to sp3 hai, but to carbon pude ring la attached hai, and ring hi sp2 aste. Coming to sp2, sp2 madhe don ahe vinyl ani aryl. Vinyl manje halogen cha carbon la attached hai, to sp2 hai, karan doubly bonded hai. आणि अरायल म्हणजे हॅलोजन हा रिंगला अटॅच्ड आहे आणि रिंग तर sp2 असते. त्यानंतर आलो sp कडे. sp म्हणजे x ज्या कार्बनला अटॅच आहे त्यांनी सगळे बॉन्ड ट्रिपल बनवलेले आहेत, विच इज sp हायब्रिडाइज्ड. ऑल क्लियर टिल हियर माय डियर स्टुडंट्स? ओके फाइन, टेक अ स्क्रीनशॉट, देन वी विल मूव ऑन टू द नेक्स्ट पॉइंट. ओके, सो लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट पार्ट. नेक्स्ट पार्ट आहे IUPAC नॉमेनक्लेचर, विच इज IUPAC नॉमेनक्लेचर. आता बाळांनो, ऍक्च्युअल मध्ये नॉमेनक्लेचर मध्ये दोन नॉमेनक्लेचर असतात. एकाला आपण म्हणतो IUPAC नेम आणि एकाला आपण म्हणतो कॉमन नेम. IUPAC नेम ते असतं जे आपण ॲक्च्युअलमध्ये एका प्रॉपर मेथडनी जी नेमिंग देतो, ठीक आहे. IUPACचं फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल युनियन ऑफ फिजिकल अँड अप्लाइड केमिस्ट्री. सो बेसिकली इथं जे आपण नेमिंग देतो दॅट हॅज अ प्रॉपर क्रायटेरिया, अ प्रॉपर फॉर्म्युला, ठीक आहे. जसं आता आपण असेल आणि आपलं जे नेम आहे ते ठेवण्याच्या मागे भरपूर रिझन्स असतात. आपले घरचे जेव्हा नाव ठेवतात तेव्हा सपोज पाऊस येत असेल, पावसाळा असेल, तर लगेच आपले घरचे आपलं काय नाव ठेवतात, मेघा, ठीक आहे. पण कॉमन नेमचा काही अर्थ आहे का? काहीच नसतं. लहान बाळ असतं, नाक छोटं असतं, आपण काय म्हणतो, अरे बघा नकटा आहे नकटा. मग आपण काय म्हणतो, अरे ही तर थोडी चपटी दिसते, मग आपण तिचं नाव ठेवतो चंपू, सोनू, मोनू, चोनू, काही पण नाव ठेवतो. तसंच कॉमन नेम असतं. सो कॉमन नेम जे आहे ते त्याच्या काही प्रॉपर्टीवरून येतं किंवा काही कॅरेक्टरवरून बेसिकली त्याचं नाव येतं. त्याचाही फॉर्मॅट आहे, बट त्या फॉर्मॅटनी आपण एका कंपाऊंडचे दोनपेक्षा जास्त स्ट्रक्चर्स ड्रॉ करू शकतो. त्याच्यामुळे आपण कॉमन नेम जास्त यूज नाही करत आणि आपण IUPAC नेमला प्रेफरन्स देतो. बट आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला IUPAC नेम शिकवणार आहे, बिकॉज इफ वी डू बोथ द थिंग्स टुगेदर इट माइट गेट कन्फ्युजिंग. सो वी विल स्टार्ट विथ द IUPAC नॉमेनक्लेचर. स्टार्टिंग विथ द IUPAC नॉमेनक्लेचर, आता बाळांनो IUPACचा एक जनरल क्रायटेरिया आहे आणि हॅलोजनसाठी जनरल क्रायटेरिया आहे हॅलो अल्केन. काय जनरल फॉर्म्युला? हॅलो अल्केन. हॅलोजन आहे ना, आणि वरून तो एक्स आहे, मग त्याला लाडानी म्हणा हॅलो, ठीक आहे. पूर्ण हॅलोजन नाही म्हणायचं, लाडानी काय म्हणायचं, हॅलो. काय म्हणायचं? हॅलो. आता बघा, फॉर एक्झाम्पल हा एक कंपाऊंड आहे, ठीक आहे, आणि इथं माझा हॅलोजन आहे क्लोरीन. तर क्लोरीन म्हणायचं का? नाही. लाडानी काय म्हणायचं? क्लोरो. काय म्हणायचं? क्लोरो. मग बघा, CLA म्हणून लाडानी म्हणायचं क्लोरो आणि तीन कार्बन आहे. किती कार्बन आहे? तीन कार्बन. सो थ्री कार्बन सो प्रो अँड दे हॅव अ सिंगल बॉन्ड सो एन. सो द नेम ऑफ द कंपाऊंड इज प्रोपेन. नेम ऑफ द कंपाऊंड इज प्रोपेन आणि हॅलोजन क्लोरो आहे. सो द नेम ऑफ द कंपाऊंड इज क्लोरोप्रोपेन. नेम ऑफ द कंपाऊंड इज क्लोरोप्रोपेन. ओके, लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट एक्झाम्पल. ठीक आहे, आता बाळांनो माझा हॅलोजन आहे ब्रोमिन. पण ब्रोमिन म्हणायचं का? नाही. लाडानी बोलवा रे, बोल देखो मगर प्यार से, ते लिहिलेलं असतं ना ट्रकच्या मागं,
तसा एक्स पण असतो बोलो मगर प्यार से तर ब्रोमीन नाही म्हणायचं काय म्हणायचं ब्रोमो काय म्हणायचं ब्रोमो सो ब्रोमो अँड फोर कार्बन्स आहेत म्हणून ब्यूट आणि त्यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे म्हणून एन सो द नेम ऑफ द कंपाउंड इज वन ब्रोमो ब्युटेन नेम ऑफ द कंपाउंड इज वन ब्रोमो ब्युटेन किंवा त्याला आपण ब्रोमो ब्युटेन म्हटलं तरी चालेल वन लिहिलं तरी चालेल नाही लिहिलं तरी चालेल नेक्स्ट कंपाउंड ओके सो नाव आता बाळांनो जो हॅलोजन आहे तो चेनच्या मध्ये आहे हॅलोजन जो आहे तो चेनच्या मध्ये आहे आता बाळांनो हॅलोजन चेनच्या मध्ये असल्यामुळे आपल्याला नंबरिंग द्यावी लागेल नंबरिंग कुठून द्यायची जिथून ब्रांच जवळ आहे सो वन टू थ्री फोर फाईव्ह नाव माय ब्रोमीन इज ऑन द सेकंड पोझिशन सो टू ब्रोमो बिकॉज इट इज ऑन द सेकंड पोझिशन अँड आय हॅव फाईव्ह कार्बन्स सो पेंट आणि त्यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे सो एन सो द नेम ऑफ द कंपाउंड इज टू ब्रोमो ब्युटेन टू ब्रोमो ब्युटेन मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट एक्झाम्पल ठीक आहे आता आता कुठून नंबरिंग करायची तर सेम लॉजिक बाळांनो तिथून नंबरिंग करा जिथून हॅलोजन जवळ आहे सो वन टू थ्री फोर आता थर्डला आहे मिथाईल थर्डला आहे मिथाईल अँड तुमच्या फर्स्टला आहे ब्रोमीन थर्डला आहे मिथाईल अँड फर्स्टला आहे ब्रोमीन मग आता आधी कोणाचं मेन्शन करायचं तर बाळांनो आधी मेन्शन करा तुमच्या हॅलोजनचं नाव सो हॅलोजन इज ऑन फर्स्ट पोझिशन सो वन ब्रोमो त्यानंतर थर्डला मिथाईल आहे सो थ्री मिथाईल टोटल नंबर ऑफ कार्बन्स आर फोर सो ब्यूट अँड सिंगल बॉन्ड म्हणून एन सो द नेम ऑफ द कंपाउंड इज वन ब्रोमो थ्री मिथाईल ब्युटेन वन ब्रोमो थ्री मिथाईल ब्युटेन मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट एक्झाम्पल ठीक आहे जर अशी माझी चेन असेल आता कुठून नंबरिंग करू अगेन इथूनच बिकॉज माय एक्स इज क्लोज बाय आणि एक्स क्लोज बाय आहे म्हणून मी नंबरिंग कुठून करते राईट टू लेफ्ट बट एक्सला जवळ ठेवायचं नसतं ठीक आहे आता बघा टोटल कार्बन किती आहे फाईव्ह म्हणून पेरेंट नेम आधी पेंटेन लिहून घ्या पेरेंट नेम काय लिहून घ्या पेंटेन पेरेंट नेम पेंटेन लिहिलं की त्यानंतर आता चेनचं नंबरिंग देऊया पेंटेन लिहिलं त्यानंतर थर्ड पोझिशनला बाळांनो थ्री थर्ड पोझिशनला दोन मिथाईल आहे ठीक आहे मग थ्री कॉमा थ्री येणार वाय बिकॉज आय हॅव टू मिथाईल थ्री कॉमा थ्री दोन मिथाईल असल्यामुळे डायमिथाईल बरोबर आहे थ्री कॉमा थ्री डायमिथाईल आणि मग राहिला माझा क्लोरीन तो कोणत्या पोझिशनला आहे तर क्लोरीन आहे सेकंड पोझिशनला म्हणून याचं नाव काय होणार आहे टू क्लोरो थ्री कॉमा थ्री डायमिथाईल पेंटेन टू क्लोरो थ्री कॉमा थ्री डायमिथाईल पेंटेन नेक्स्ट एक्झाम्पल बाळांनो तुम्ही व्हिडिओ पॉज करून ट्राय करू शकता यू कॅन पॉज द व्हिडिओ अँड ट्राय ओके नाव सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन बाळांनो आता ही आहे लॉंगेस्ट चेन बरोबर आहे ही झाली लॉंगेस्ट चेन नंबरिंग कुठून करू जिथून सबस्टिट्युटेड ग्रुप जवळ आहे ठीक आहे सो झाले फाईव्ह कार्बन किती कार्बन झाले फाईव्ह कार्बन झाले म्हणून अगेन द सेम थिंग पेरेंट नेम घ्या पेंट सिंगल बॉन्ड म्हणून एन सो पेंटेन झाल्यानंतर माझा ब्रोमीन म्हणजे माझा एक्स ब्रोमो हा आहे सेकंड पोझिशनला म्हणून लिहा टू ब्रोमो काय लिहा टू ब्रोमो आणि थर्ड पोझिशनला बाळांनो एक मिथाईल आहे सो टू ब्रोमो थ्री मिथाईल पेंटेन टू ब्रोमो थ्री मिथाईल पेंटेन इज इट क्लिअर टू ब्रोमो थ्री मिथाईल पेंटेन नेक्स्ट एक्झाम्पल
ओके छान एक्झाम्पल आहे. कॅन यू टेल मी लॉन्गेस्ट चेन कोणती आहे? लॉन्गेस्ट म्हणजे जिच्यामध्ये सगळ्यात जास्त कार्बन आहे. सो दिस इज माय लॉन्गेस्ट चेन. बरोबर आहे. नंबरिंग कुठून करू? राईट टू लेफ्ट, लेफ्ट टू राईट. सो इट इज राईट टू लेफ्ट. 1, 2, 3, 4, 5, 6. 6 कार्बन्स आहे म्हणून हेक्झेन. पेरेंट नेम लिहून घ्या आधी. कोणाचं नेम लिहा? पेरेंट नेम. बघा ना, पेरेंट नेम इज बेसिकली लाईक सरनेम. ठीक आहे, सो आधी सरनेम लिहा. त्यानंतर माझा हॅलोजन आहे थर्ड पोझिशनला, म्हणून लिहा 3-iodo. लाडाने काय म्हणायचं? आयडो. 3-iodo. त्यानंतर बाळांनो फोर्थ पोझिशनला 2 सबस्टिट्युटेड ग्रुप आहे, म्हणून काय येणार आहे इथे? 4,4. काय येणार आहे? 4,4. आणि 2 मिथाईल असल्यामुळे डाय मिथाईल. कोणता मिथाईल? डाय मिथाईल. सो 3-iodo 4,4 डाय मिथाईल हेक्सेन. ऑल क्लिअर टिल हियर? ऑल क्लिअर, ऑल क्लिअर. ओके चलो नेक्स्ट एक्झाम्पल अँड लास्ट एक्झाम्पल. कॅन यू ट्राय? लेट्स सिलेक्ट द लॉन्गेस्ट चेन. जर मी ही लॉन्गेस्ट चेन घेतली 1, 2, 3, 4, 5 कार्बन येत आहे. इफ आय गो डाऊन लाईक दिस 1, 2, 3, 4 आणि 5 तरी 5 येतील. इफ आय गो लाईक दिस 1, 2, 3, 4, 5 तरीही 5 कार्बन येतील. ठीक आहे, लाईक दिस ऑल्सो 1, 2, 3, 4, 5 1, 2, 3, 4, 5 आणि असे गेले 1, 2, 3, 4, 5 तरी इट्स 5. सो आय टेक दिस ॲज माय लॉन्गेस्ट चेन. नंबरिंग कुठून करू? राईट टू लेफ्ट, लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईट. व्हेरी गुड. वाय लेफ्ट टू राईट? बिकॉज सबस्टिट्युटेड ग्रुप इज क्लोज बाय. सो बेसिकली पेरेंट नेम होणार आहे पेंटेन. वाय इज इट पेंटेन? बिकॉज 5 कार्बन सिंगल बॉन्ड. त्यानंतर 1-bromo इज ऑल्सो कन्फर्म. मॅम 1-bromo का? अरे बाळांनो फर्स्ट पोझिशनला ब्रोमिन आहे ना, सो 1-bromo. आता आधी मिथाईल लिहिलंय सेकंडला आणि थर्डला इथाईल. कोणाला आधी मेन्शन करू? तर लेट्स गो अल्फाबेटिकली. अल्फाबेटिकली ई आधी येतं का एम आधी येतं? ए बी सी डी ई. सो लेट्स गो फॉर ई. थर्डला इथाईल आहे, सो 3-ethyl. त्यानंतर सेकंडला मिथाईल आहे, सो 2-methyl. आणि तुमच्या पेरेंट चेनमध्ये 5 कार्बन्स आहे, सो पेंटेन. सो द नेम ऑफ द कंपाऊंड इज 1-bromo 3-ethyl 2-methyl पेंटेन. इज इट क्लिअर? ओके फाईन. चलो लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट पार्ट. डू यू वॉन्ट मी टू गिव्ह सम एक्झाम्पल्स फॉर यू टू ट्राय? मी काही एक्झाम्पल्स इथे लिहिते ज्याचे आन्सर्स आय विल डिस्क्लोज इन द डिस्क्रिप्शन बॉक्स, बट यू कॅन ट्राय दिस हाऊ एव्हर एट होम. ओके, फर्स्ट आणि बाळांनो दोन हॅलोजन्स असतील तेव्हा काय करायचं? दोन हॅलोजन्स असतील तेव्हा गो टू द वन विच इज अल्फाबेटिकली फर्स्ट. जो अल्फाबेटिकली आधी येतो आपण त्याला प्रेफरन्स देऊयात. ठीक आहे, सो ट्राय दीज एक्झाम्पल्स एट होम वाईल यू आर वॉचिंग द व्हिडिओ अँड लाईकिंग इट अँड सबस्क्राइबिंग इट ऑब्व्हियसली. खूप इझी एक्झाम्पल्स आहे बाळांनो. कसे एक्झाम्पल्स आहे? खूप इझी, व्हेरी व्हेरी इझी. Screenshot so you can solve them at home when you are studying. Okay, now moving on to the next part which is MOP. Mano MOP ka asta re? MOP asta method of preparation. Method of preparation manje kay? Tar ata mala alkyl halide banvaycha ahe. I have to prepare alkyl halide. बाळांनो आय हॅव टू प्रिपेअर इट. बनवायचं आहे तर तो रिॲक्टंटमध्ये येणार आहे का प्रॉडक्टमध्ये? रिॲक्टंटमध्ये येणार आहे का प्रॉडक्टमध्ये? तर बनवायचं आहे ना, आय एम गोईंग टू मेक इट. सो इट इज ऑब्व्हियसली गोईंग टू बी देअर इन द प्रोडक्ट. कुठे असेल? प्रोडक्ट. चलो मूव्हिंग ऑन टू द फर्स्ट MOP. मूव्हिंग ऑन टू द फर्स्ट MOP.
बाळांनो जे फर्स्ट एमओपी आहे त्या फर्स्ट एमओपीला आपण म्हणतो विथ हायड्रोजन हॅलाइड, विथ हायड्रोजन हॅलाइड, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ डिहायड्रेशन रिएक्शन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ डिहायड्रेशन रिएक्शन. डिहायड्रेशन म्हणजे काय? तर डिहायड्रेशन इज लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल. डिहायड्रेशन इज लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल. जेव्हा आपण खूप उन्हाचं बाहेर जातो, ठीक आहे, आणि खूप गर्मी होत असते, आपल्याला खूप घाम येत असतो, तर आपण काय म्हणतो, मला खूप डिहायड्रेशन झालंय. काय झालं? खूप डिहायड्रेशन. सो व्हॉट इज डिहायड्रेशन? डिहायड्रेशन इज लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल. सो लेट्स सी कसं होतं हे लॉस ऑफ मॉलिक्यूल, वॉटर मॉलिक्यूल. बांधू मी इथं घेते ओ एच, विच इज कॉल्ड ॲज अल्कोहोल. काय म्हणायचं याला? अल्कोहोल. ओके, सो याचं नाव बघा, थ्री कार्बन. सो प्रोपेन, इनाइल ह्याचा प्रोपेनचा, ठीक आहे, प्रोपेन. फर्स्ट पोझिशनला अल्कोहोल आहे, सो वन ऑल, किंवा याला आपण वन प्रोपेन ऑल पण म्हणू शकतो, ठीक आहे. आता याच्यामध्ये ॲड करा एच सी एल. एच सी एल ॲड करताना बांधो यू हॅव टू ॲड इट इन द प्रेझन्स ऑफ एनहायड्रस, एनहायड्रस झेड एन सी एल टू, एनहायड्रस झेड एन सी एल टू. आता हायड्रोजन इज इलेक्ट्रो पॉझिटिव्ह, क्लोरीन इज इलेक्ट्रो नेगेटिव्ह, आणि इथे ओ एच असतो इलेक्ट्रो नेगेटिव्ह. ओ एच नेगेटिव्ह आहे, तो बघेल एच प्लसला आणि तो काय म्हणेल? कुछ कुछ होता है, कुछ कुछ होता है, आणि तो जाऊन अप्रोच करेल त्या एच प्लसला. कुछ कुछ होता है हायड्रोजन, तुम नाही समजोगे. मग हा ओ एच मायनस आणि हा एच प्लस मिळून काय देणार आहे? एच टू ओ. बांधो बाय प्रोडक्ट ॲरोच्या खाली लिहिला तरी चालेल, पुढे प्लस करून लिहिला तरी चालेल, इट इज वन अँड द सेम. काय राहिलंय बघा, आता ओ एचच्या प्लेसवर येऊन लागलाय क्लोरीन. कोण येऊन लागलाय? क्लोरीन. ओ एचच्या प्लेसवर कोण येऊन लागलाय? क्लोरीन. ओके, सो आता ओ एचची प्लेस घेतली आहे क्लोरीननी. ओ एचची प्लेस कोणी घेतली आहे? क्लोरीननी. ओ एचची प्लेस घेतली आहे क्लोरीननी. सो व्हॉट इज द नेम ऑफ द कंपाऊंड? क्लोरीन इज ऑन द फर्स्ट पोझिशन. सो वन क्लोरो, वन क्लोरो, थ्री कार्बन, सो प्रो अँड सिंगल बॉन्ड म्हणून एन. सो द नेम ऑफ द प्रॉडक्ट इज वन क्लोरो प्रोपेन. ओके, सो वी डू टू थ्री मोर एक्झाम्पल्स. ओके, सो लेट्स सी व्हॉट इज द नेम ऑफ माय रिएक्टंट. व्हॉट इज द नेम ऑफ माय रिएक्टंट? बांधो चार कार्बन आहे म्हणून ब्युटेन, सेकंड पोझिशनला ओ एच आहे म्हणून टू अँड ऑल. सो द नेम इज ब्युटेन टू ऑल. यामध्ये ॲड करा एच बी आर. काय ॲड करा? एच बी आर. बांधो एच बी आर ॲड करायचं आहे इन द प्रेझन्स ऑफ एन ए बी आर. वही होगा, क्या होगा? ओ एच नेगेटिव बोलेगा एच प्लस को, कुछ कुछ होता है तुम नहीं समझोगे. तो चलो हम वॉटर मॉलिक्यूल बन के बाहर निकलते हैं एंड एच टू ओ विल गेट आउट. नाउ वॉट इज रिमेनिंग? सी एच थ्री, सी एच, सी एच टू, सी एच थ्री एंड ओ एच ची पोजिशन घेणारे ब्रोमीन. नाउ वॉट इज द नेम ऑफ माय प्रॉडक्ट? नेम ऑफ माय प्रॉडक्ट इज सेकंड पोझिशनला ब्रोमीन आहे म्हणून टू ब्रोमो, फोर कार्बन्स आहे, फोर कार्बन्स आहेत म्हणून ब्यूट अँड सिंगल बॉन्ड आहे म्हणून एन. सो द नेम ऑफ माय प्रॉडक्ट इज टू ब्रोमो ब्युटेन. नेम ऑफ माय प्रॉडक्ट इज टू ब्रोमो ब्युटेन. इज इट क्लिअर? ओके, नाव मूविंग ऑन टू द नेक्स्ट थिंग. बांधो जेव्हा जेव्हा तुम्ही रिॲक्टंटमध्ये एच सी एल ॲड करताय, युअर कॅटलिस्ट शुड बी एनहायड्रस, एनहायड्रस झेड एन सी एल टू. जेव्हा जेव्हा एच बी आर ॲड करताय, ॲरोवर आला पाहिजे एन ए बी आर. अँड जेव्हा जेव्हा एच आय ॲड करताल, ॲरोवर आलं पाहिजे एच थ्री पी ओ थ्री. दीज आर द कंडिशन्स ऑफ कॅटलिस्ट अँड कॅटलिस्ट्स आर एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट इन केमिस्ट्री. कसे आहे? एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. चलो, इज इट क्लिअर? बरं, आता ह्या रिॲक्शनबद्दल बाळांनो मी थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देते फॉर एंट्रन्स.
डिहायड्रेशन रिएक्शन जी आहे त्याचा एक प्रेफरन्स ऑर्डर आहे आणि तो प्रेफरन्स ऑर्डर आहे 3 डिग्री 2 डिग्री अँड 1 डिग्री. म्हणजे डिहायड्रेशन रिॲक्शन ही इझिली होते 3 डिग्रीमध्ये, मग थोडी कमी 2 डिग्रीमध्ये आणि 1 डिग्रीमध्ये तर खूपच कमी होते. सो द ऑर्डर ऑफ डिहायड्रेशन रिॲक्शन इज 3 डिग्री 2 डिग्री 1 डिग्री. ओके, सो आय गिव्ह यू 2 प्रॅक्टिस क्वेश्चन्स. यू कॅन पॉज द व्हिडिओ अँड सॉल्व देम लेटर. सो द क्वेश्चन इज शो द कन्वर्जन ऑफ propane one all into one bromo propane. सो आत्ताच्या मेथड ऑफ प्रिपरेशन वर हा क्वेश्चन आहे. प्लीज सॉल्व दिस क्वेश्चन. आणि हा जर क्वेश्चन आला असेल सॉल्व करता तर तुम्हाला ही प्रोसेस कळाली अँड विल मूव ऑन टू द नेक्स्ट मेथड. प्लीज नोट डाऊन द क्वेश्चन. ओके, सो नाव आय एम श्युअर यू आर एबल टू सॉल्व द क्वेश्चन. लेट्स गो टू द सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन. सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन जी आहे ती सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन आहे फ्रॉम PCl3. Bano, P is called as phosphorus, Cl is called as chloride and there are 3 chlorides. So the name of the compound is phosphorus trichloride because it is phosphorus, so P, 3 chlorine, so tri and chloride. So the name of the compound is phosphorus trichloride. Chalo, moving on to the reaction. बानो ही पण जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनमध्ये आपण अल्कोहोल यूज करणार आहे. काय यूज करणार आहे? अल्कोहोल. आता अल्कोहोलची रिॲक्शन करा PCl3 सोबत. इन द प्रेझन्स ऑफ हीट यू हॅव टू हीट बोथ ऑफ देम. आता बाळांनो OH काढून मला Cl लावायचं आहे. OH रिप्लेस करायचं आहे आणि OH काढून मला Cl लावायचं आहे. बट OH तर 3 आहे. OH किती आहे? 3 आहे. मग OH 3 आहे का Cl 3 आहे? 3 Cl आहे. सो आय हॅव टू रिप्लेस द OH बाय युझिंग Cl. बट Cl3 असल्यामुळे मला इथेही 3 युनिट्स घ्यावे लागतील. किती युनिट्स घ्यावे लागतील? 3. मग कसं झालं? 3 CH3 CH2 Cl 3 CH3 CH2 Cl. आता बाळांनो हे OH मी रिप्लेस केले. OH किती होते मला सांगा? 3 OH होते. एम आय राईट? 3 OH होते बिकॉज आय टू 3 युनिट्स. मग 3H ला म्हणायचं H3. फॉस्फरस जो आहे तो मी यूज केला नव्हता, सो H3P आणि हे राहिलेले 3 O विच इज कॉल्ड ॲज H3PO3. वन मोर एक्झाम्पल. Suppose if I have CH3CH2CH2OH, the name of the alcohol is propane one all. Prop karan 3 carbons ahe, an karan single bond ahe, one all karan first position la OH ahe. Reaction kara PCl3 sobat, again same thing, 3 Cl ahe, so mala kaya karai chahe, 3 OH kadun Cl lavayche. Ma 3 Cl asle amure take 3 units here. इन द प्रेझन्स ऑफ हीट विसरू नका बाळांनो CH3CH2CH2Cl. आता OH किती बाकी आहे सांगा बरं? OH बाकी आहे 3. सो प्लस H3 हा फॉस्फरस, सो P आणि राहिलेले 3 O विच इज H3PO3. आय होप इट इज क्लिअर विथ द सेकंड एक्झाम्पल. नाव मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट MOP विच इज फ्रॉम PCl5. बानो PCl5, पी इज फॉस्फरस, 5 ला म्हणायचं पेंटा आणि क्लोरीनला म्हणायचं क्लोराईड. सो द नेम ऑफ द कंपाऊंड इज फॉस्फरस पेंटा क्लोराईड. नेम ऑफ द कंपाऊंड इज फॉस्फरस पेंटा क्लोराईड. ओके, अगेन टेकिंग एन अल्कोहॉल, ॲडिंग PCl5 इन इट अँड हीटिंग इट. ॲडिंग PCl5 इन इट अँड हीटिंग इट. आता तुम्ही म्हणणार मॅम 3 हॅलोजन होते,
तेव्हा 3 अल्कोहोल घेतले, आता 5 हॅलोजन आहे म्हणून 5 अल्कोहोल घ्या, बरोबर? पण असं करायचं नाही, ती केस फक्त 3 च्याच केस मध्ये करायची, ठीक आहे? 5 च्या केस मध्ये तसं करू नका. OH काढा आणि त्याच्या जागी CL लावा, CH3 CH2 CH2 CL. नीट लक्ष द्या बाळांनो, 5 CL होते, त्याच्यातला 1 CL मी युटिलाइज केला, राहिले किती CL? 4. आता हा H प्लस आणि हा CL मायनस मिळून काय देणार आहे? HCl. बाळांनो किती CL राहिले आता? 3. त्यानंतर हा P ऍज इट इज आहे, सो P तिकडचा O आणि इकडचे 3 CL विच विल गिव्ह मी POCl3 विच विल गिव्ह मी POCl3. आय रिपीट, OH काढा, CL लावा. 5 CL होते म्हणून 1 इज युटिलाइज, 4 राहिले, 1 H 1 CL HCl 3 राहिले आणि POCl3. वन मोर एक्झाम्पल ऑफ PCl5. इफ आय टेक इथाईल अल्कोहोल प्लस PCl5 फॉस्फरस पेंटाक्लोराईड, 1 OH विल बी रिप्लेस्ड बाय 1 CL. सो CH3 CH2 CL, 5 मधला 1 गेला, 4 राहिलेत, सो HCl. नाव वॉट इज रिमेनिंग? तर इथून राहिलाय P, तिथून राहिलाय O आणि हे 3 CL विच गिव्ज मी POCl3. मूविंग ऑन टू द नेक्स्ट मेथड विच इज फ्रॉम SOCl2. बांधा SOCl2 ला म्हणायचं थायोनिल क्लोराईड. काय म्हणायचं? थायोनिल क्लोराईड. आता ही जी मेथड आहे फ्रॉम ऑफ प्रिपेरिंग इट फ्रॉम थायोनिल क्लोराईड, दिस इज द बेस्ट मेथड. दिस इज द बेस्ट मेथड सीईटी साठी इम्पॉर्टंट आहे. इट्स अ प्रिव्हियस इयर सीईटी क्वेश्चन. विच इज द बेस्ट मेथड फॉर प्रिपेरेशन ऑफ अल्काइल क्लोराईड? सो द बेस्ट मेथड इज ऑप्शनमध्ये होतं PCl3, PCl5, SOCl2. सो रिमेंबर दॅट SOCl2 इज द बेस्ट मेथड. वाय इट इज द बेस्ट मेथड ते रिॲक्शन तुम्हाला सांगेल. CH3OH घेतला प्लस SOCl2 ॲड करा, थायोनिल क्लोराईड इन द प्रेझन्स ऑफ हीट. मग अशीच सांगितलं OH काढा आणि त्याच्या जागी CL लावा. सो CH3Cl आहे, बरोबर आहे? आता बाळांनो 2 CL मधला 1 CL जर तुम्ही यूज केला क्लोराईड बनवण्यामध्ये, किती CL राहिला? 1. सो H प्लस आणि अजून दुसरा CL मायनस विल गिव्ह मी HCl. त्यानंतर काय राहिलंय? इथून फक्त राहिलाय O आणि इथून राहिलाय SO विच गिव्ह मी SO2 विच गिव्ह मी SO2. ठीक आहे. आता द रिझन बाळांनो दिस इज द बेस्ट मेथड इज बिकॉज इथं जे दोन्हीही बाय प्रॉडक्ट्स मिळतात, विच मीन्स HCl अँड SO2 बोथ आर इन गॅशियस स्टेट. गॅशियस स्टेटमध्ये असल्यामुळे ते इव्हॅपरेट होऊन जातात आणि आपल्याला प्रॉडक्ट आणि बाय प्रॉडक्ट सेग्रिगेट करण्यासाठी जास्त मेहनत नाही घ्यावी लागत. दॅट इज द रिझन दिस इज द बेस्ट मेथड फॉर प्रिपेरेशन ऑफ अल्काइल क्लोराईड. ओके, देन द नेक्स्ट मेथड इज हॅलोजन एक्सचेंज. एक्सचेंज म्हणजे काय? हा जाणार आणि त्याच्या जागी दुसरा येणार. हा कोण? एक्स कोण? हॅलोजन. ठीक आहे, तो एक्स नाही. सो हॅलोजन एक्सचेंज त्याच्यातली फर्स्ट मेथड आहे, विच इज अ नेम्ड रिॲक्शन. अँड द नेम ऑफ द रिॲक्शन इज फिंकलस्टन रिॲक्शन. बांधो ही रिॲक्शन जी आहे ती तुम्हाला एकच अल्काइल हॅलाइड देते. ठीक आहे, आणि ही मेथड त्याच अल्काइल हॅलाइडसाठी फेमस आहे. ठीक आहे, सो तो अल्काइल हॅलाइड कोणता आहे? तर अल्काइल आयोडाइड. दिस रिॲक्शन इज बेस्ट फॉर गिव्हिंग यू अल्काइल आयोडाइड. चलो बघूयात रिॲक्शन कशी होते. इथे बांधो आपण मिथाईल क्लोराईड घेतोय. ठीक आहे, मिथाईल क्लोराईड प्लस त्याच्यासोबत घ्या सोडियम आयोडाइड. रिॲक्शन करा इन द प्रेझन्स ऑफ ड्राय ॲसिटोन. बांधो मला आयोडाइड बनवायचं आहे, सो इट इज क्वाईट सिम्पल. Na प्लस Cl मायनस, पार्शियल पॉझिटिव्ह पार्शियल नेगेटिव्ह. बाहेर जाऊन काय देणार आहे? NaCl. नमक देगा नमक. राहिलं काय? CH3I बनलं आयडोमिथेन.
So this method is best for the preparation of alkyl iodide. For the preparation of alkyl iodide. Similar way, we'll just take one more reaction. CH3CH2CH2Cl. Propyl chloride घेतला. घ्या त्याच्यासोबत sodium iodide. एरो वर काय येणार? एसिटोन. बोला काय होणार आहे? NaCl बाहेर पडणार आहे. NaCl बाहेर पडणार आहे. CH3CH2CH2I. आयडोप्रोपेन. काय बनला? आयडोप्रोपेन. नेक्स्ट रिएक्शन इज अ नेम्ड रिएक्शन अगेन. रिएक्शनचं नाव आहे स्वॉट्स रिएक्शन. कोणती रिएक्शन? स्वॉट्स. आणि स्वॉट्स जी आहे बाळांनो, ती बेस्ट आहे टू गिव्ह यू अल्काइल फ्लोराईड. ती बेस्ट आहे टू गिव्ह यू अल्काइल फ्लोराईड. आता ही रिएक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज हॅलोजन एक्सचेंज. बघा बरं का, आता इथे रिएक्शन करा ए जी एफ सोबत, सिल्वर फ्लोराईड सोबत. कोणासोबत? सिल्वर फ्लोराईड सोबत. बाळांनो सिंपल आहे, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह इलेक्ट्रो नेगेटिव्ह. ए जी सी एलला बाहेर काढा, त्याच्या जागी नेऊन बसवा फ्लोराईडला. कोणाला? फ्लोराईडला. मग काय मिळालं तुम्हाला? मिथाईल फ्लोराईड. काय मिळालं? मिथाईल फ्लोराईड. सो याच्यावरून एक गोष्ट तर क्लिअर आहे की एम सी क्यूसाठी खूप व्यवस्थित लक्षात ठेवा, फिंकलस्टन फिंकलस्टन गिव्स मी आयोडाईड आयोडाईड अँड स्वॉट्स गिव्स मी स्वॉट्स गिव्स मी फ्लोराईड. स्वॉट्स गिव्स मी फ्लोराईड. कसं लक्षात ठेवा, दोन एफ कधी सोबत येऊ शकत नाही. सो फिंकलस्टन फ्लोराईड तर देत नाही, मग फिंकलस्टन फ्लोराईड देत नाही तर काय देतं? आयोडाईड. आणि मग राहिली काय? स्वॉट्स. तर जर फिंकलस्टन नाही देत तर मग स्वॉट्स विल बी गिव्हन बाय फ्लोराईड. दोन एफ सोबत येऊ शकत नाही. मग फिंकलस्टन आहे तर ती फ्लोराईड देणार नाही. फ्लोराईड नाही देणार तर काय देणार? आयोडाईड. एफ आय. फिंकलस्टन विल गिव्ह मी आयोडाईड. एस एफ. स्वॉट्स विल गिव्ह मी फ्लोराईड. इज इट क्लिअर? ओके 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 ओके. चलो आता बाळांनो आपले जे एम ओ पी आहे, एम ओ पी इज कॉल्ड ॲज द मेथड ऑफ प्रिपरेशन. ते मेथड ऑफ प्रिपरेशन इथं झालेले आहे. अँड नाव वी आर कमिंग टू सम थिअरी ऑर सम कॉन्सेप्च्युअल पार्ट. ठीक आहे, आता बाळांनो मी इथे काही टर्म्स सांगणार आहे, ते नीट ऐका. फर्स्ट दॅट आय एम गोईंग फॉर इज ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. फर्स्ट आय एम गोईंग फॉर इज ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. ठीक आहे, आता ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी शिकण्याच्या आधी आपल्याला काही टर्म्स माहिती पाहिजे. बिफोर लर्निंग ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी वी नीड टू नो सम टर्म्स. सो व्हॉट आर दीज टर्म्स दॅट वी नीड टू नो? तर फर्स्ट टर्म जे आहे ते आहे पी पी एल. फर्स्ट टर्म जे आहे ते आहे पी पी एल. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय पी पी एल? तर बाळांनो पी पी एल ना म्हणायचं प्लेन पोलराइज्ड लाईट. पी पी एल ना म्हणायचं प्लेन पोलराइज्ड लाईट. पी पी एल इज कॉल्ड ॲज प्लेन पोलराइज्ड लाईट. आता ही प्लेन पोलराइज्ड लाईट काय असते? तर बाळांनो प्लेन पोलराइज्ड लाईट म्हणजे अशी लाईट जी फक्त एकाच डिरेक्शनमध्ये व्हायब्रेट करते आणि एकाच प्लेनमध्ये व्हायब्रेट करते. प्लेन पोलराइज्ड लाईट, द टर्म इट सेल्फ टेल्स यू. अशी लाईट जी एकाच डिरेक्शनमध्ये आणि एकाच प्लेनमध्ये व्हायब्रेट करते त्याला म्हणायचं प्लेन पोलराइज्ड लाईट. याचं आपण एक एक्झाम्पल घेऊयात. बाळांनो आता तुम्हाला दिसेल इथे एक लाईट आहे विच इज व्हायब्रेटिंग इन ऑल द डिरेक्शन्स. इथे एक लाईट आहे विच इज व्हायब्रेटिंग इन ऑल द डिरेक्शन्स आणि म्हणून या लाईटला म्हणायचं ऑर्डिनरी लाईट. कोणती लाईट? ऑर्डिनरी लाईट. लाईट व्हायब्रेटिंग इन ऑल द डिरेक्शन्स. ह्या लाईटला बाळांनो पास करा थ्रू निकोल प्रिझम. कशामधून पास करा? थ्रू निकोल प्रिझम. आणि इथून पास केल्यावर काय होणार आहे?
तर बाळांनो इथं रिझल्टंट एक अशी लाईट बाहेर पडणार आहे. ठीक आहे, आता ही जी लाईट आहे ह्या लाईटला म्हणायचं प्लेन पोलराइज लाईट. प्लेन पोलराइज लाईट मीन्स द लाईट विच वायब्रेट्स ओनली इन वन प्लेन. द लाईट विच वायब्रेट्स ओनली इन वन प्लेन इज कॉल्ड ॲज प्लेन पोलराइज लाईट. ओके, नेक्स्ट मोनोक्रोमॅटिक लाईट. नेक्स्ट टर्म इज मोनोक्रोमॅटिक लाईट. पण टर्म्स समजून घ्या आधी, मग कॉन्सेप्ट कडे जाऊयात. मोनोक्रोमॅटिक लाईट, बानो मोनोचा मीनिंग आहे सिंगल, मोनोचा मीनिंग आहे सिंगल आणि क्रोमचा मीनिंग आहे लाईट. सो मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणजे लाईट विच इज ओनली वन कलर्ड. ठीक आहे, मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणजे अ सिंगल कलर्ड लाईट रे. मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणजे काय? इट इज अ सिंगल कलर्ड लाईट रे. आणि आता नीट बघा बाळांनो, ही आहे वेव. ठीक आहे, आता डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह क्रेस्ट अँड टू कॉन्सिक्युटिव्ह ट्रफ इज कॉल्ड ॲज वेवलेंथ. सो मोनोक्रोमॅटिक लाईट जी आहे ती अशी लाईट आहे, लाईट विच हॅज ओनली वन कलर्ड, सिंगल कलर्ड लाईट रे हॅविंग सेम वेवलेंथ, हॅविंग सेम वेवलेंथ इज कॉल्ड ॲज अ मोनोक्रोमॅटिक लाईट. सिंगल कलर्ड लाईट रे हॅविंग सेम वेवलेंथ इज कॉल्ड ॲज मोनोक्रोमॅटिक लाईट. नाव आय विल डिरेक्टली कम टू ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. ठीक आहे, आता बाळांनो नीट समजा, कॉन्सेप्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता बघा बरं, मी इथे काय घेतलीये. सपोज मी इथे एक लाईट घेतली विच इज व्हायब्रेटिंग इज ओनली वन प्लेन. सो कॅन आय से दॅट इट इज पीपीएल? पीपीएल मीन्स प्लेन पोलराइज लाईट. प्लेन पोलराइज लाईट म्हणजे लाईट विच विल व्हायब्रेट ओनली इन वन प्लेन. ह्या लाईटला बाळांनो मी एका सोल्युशनमधून पास केलं. Say the solution is glucose. Say the solution is glucose. आता glucose मधून जेव्हा मी हा PPL ला पास केलं, मला काय दिसलं की ही जी लाईट आहे ही अशा डिरेक्शन मध्ये बेंड झाली, म्हणजे क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये बेंड झाली. बांधो क्लॉकवाईज डिरेक्शन ला म्हणायचं डेक्स्ट्रो डिरेक्शन. कोणती डिरेक्शन? डेक्स्ट्रो डिरेक्शन. सो आता ही PPL डेक्स्ट्रो डिरेक्शनला रोटेट झाली आहे, कारण मी याला एका सोल्युशनमधून पास केलंय ज्या सोल्युशनचं नाव आहे ग्लुकोज. आता ह्या सोल्युशनमध्ये एबिलिटी होती कशाची? फिरवण्याची. अरे कोणाला फिरवण्याची? पीपीएलला फिरवण्याची. सो द सोल्युशन हॅड द एबिलिटी टू रोटेट द पीपीएल. त्याच्यामुळे ह्या सोल्युशनला म्हणायचं ऑप्टिकली ॲक्टिव्ह का इनॲक्टिव्ह? तर बाळांनो ऑप्टिकली ॲक्टिव्ह. ठीक आहे, ऑप्टिकली ॲक्टिव्ह. का बरं ऑप्टिकली ॲक्टिव्ह? कारण लाईट फिरू शकला ना, तो जो फिरू शकतो तो ॲक्टिव्ह असतो. अरे काय फिरू शकतो? लाईट फिरू शकतो. सो द सोल्युशन इज कॉल्ड ॲज ऑप्टिकली ॲक्टिव्ह. आता ह्या सोल्युशननी काय केलं? तर लाईटला क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये फिरवलं, अँड क्लॉकवाईज इज कॉल्ड ॲज डेक्स्ट्रो. कोणाला फिरवलं? पीपीएलला. तर ह्याच ॲक्टिव्हिटीला आपण म्हणतो ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. ऑप्टिकल म्हणजे रिलेटेड टू लाईट. आता याला आपण कसं बोलूयात इंग्लिशमध्ये? द एबिलिटी ऑफ अ सोल्युशन. कोणी फिरवलं? सोल्युशननी. म्हणून सोल्युशनची एबिलिटी. द एबिलिटी ऑफ अ सोल्युशन टू रोटेट द पीपीएल, टू रोटेट द पीपीएल प्लेन पोलराइज लाईट टू द डेक्स्ट्रो डिरेक्शन. व्हॉट डू यू मीन बाय डेक्स्ट्रो? डेक्स्ट्रो इज क्लॉकवाईज. मग मॅम त्याला फक्त क्लॉकवाईज फिरवता येतं का? तर नाही. जर सपोज मी इथे पीपीएल घेतलं असतं आणि ग्लुकोजच्या जागी बाळांनो मी फ्रुक्टोज घेतलं असतं. काय घेतलं असतं? फ्रुक्टोज. तर लाईट डेक्स्ट्रोला न फिरता फिरली असते अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये, विच इज कॉल्ड ॲज लिवो.
सो तो लाइट ला क्लॉकवाइज पण फिरू शकतो आणि अँटी क्लॉकवाइज पण फिरू शकतो. ग्लुकोज ने फिरवलं क्लॉकवाइज की तुला मी मेरी गो राउंड असा करून आणतो आणि फ्रुक्टोज ने फिरवलं अँटी क्लॉकवाइज. यालाच म्हणायचं ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. ना हाऊ डू वी से दिस? सो ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी इज द एबिलिटी ऑफ अ सोल्युशन. सोल्युशनची एबिलिटी, द एबिलिटी ऑफ द सोल्युशन टू रोटेट द पीपीएल इधर इन द डेक्स्ट्रो डिरेक्शन और इन द लीवो डिरेक्शन, इधर क्लॉकवाइज और इधर एंटी क्लॉकवाइज, इधर इन द डेक्स्ट्रो डिरेक्शन और इन द लीवो डिरेक्शन. दिस एक्टिविटी इज कॉल्ड एज ऑप्टिकल एक्टिविटी. द एबिलिटी टू रोटेट द पीपीएल इन द डेक्स्ट्रो और इन द लीवो डिरेक्शन इज कॉल्ड एज ऑप्टिकल एक्टिविटी. मैम ग्लूकोज ने फिरवलं क्लॉकवाइज, फ्रुक्टोज ने फिरवला अँटी क्लॉकवाइज. जर मी ग्लुकोज घेतलं 50% आणि फ्रुक्टोज घेतलं 50%, एक्सपेरिमेंट तर करून बघू काय होतंय. ग्लुकोजनी कुठे फिरवलं? क्लॉकवाइज. फ्रुक्टोजनी कुठे फिरवलं? अँटी क्लॉकवाइज. आता मी एक काम करते, पीपीएल ला फिरवण्याचा प्रयत्न करते बाय ऍडिंग बोथ 50-50. देखते है तेरी चलेगी या मेरी. तेरी म्हणजे किसकी? ग्लुकोज की. मेरी म्हणजे किसकी? फ्रुक्टोज की. तर बाळांनो पीपीएल ला जेव्हा तुम्ही ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मधून पास करता तेव्हा लाईट कुठेही जात नाही. इट कम्स आउट ॲज इट इज. इट कम्स आउट ॲज इट इज. का? ग्लुकोज म्हणतो मैं इधर घुमाऊंगा, फ्रुक्टोज म्हणतो मैं इधर घुमाऊंगा. एक म्हणतो क्लॉकवाइज, एक म्हणतो अँटी क्लॉकवाइज. दोघांची होते टक्कर. दे कॅन्सल आउट इच अदर्स रोटेशन अँड दे रिमेन ॲज इट इज. हा म्हणतो मे को इधर जाना, हा म्हणतो मे को इधर जाना, अँड बोथ रिमेन ॲज इट इज. सो द लाईट नीदर गोज टू द डेक्स्ट्रो नॉर इट गोज टू द लिवो. मग हे सोल्युशन बाळांनो ऑप्टिकली ऍक्टिव्ह झालं का इनऍक्टिव्ह? सो द सोल्युशन बिकम्स ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. सोल्युशन बिकम्स ऑप्टिकली इनऍक्टिव्ह कारण तो लाईटला फिरूच शकला नाही. अँड अन ऑप्टिकली इनऍक्टिव्ह सोल्युशन इज कॉल्ड ॲज रेसमिक मिक्सचर. ऑप्टिकली इनऍक्टिव्ह सोल्युशन इज कॉल्ड ॲज रेसमिक मिक्सचर. रेसमिक म्हणजे लाईट विल नीदर गो टू द डेक्स्ट्रो नॉर इट विल गो टू द लिवो. प्लीज राईट इट डाऊन. ओके सो कमिंग ऑन टू द नेक्स्ट डेफिनेशन, आय होप इट इज क्लिअर टिल रेसमिक मिक्सचर. सो आपण जे टर्म्स बघितलेत आपण त्या टर्म्सला फक्त रिवाईज करूयात. मी हे टर्म्स एक्सप्लेन केलेत बट व्हाईल यू राईट इट इन द पेपर यू आर एक्सपेक्टेड टू राईट इट इन टेक्स्चुअल लँग्वेज स्पेशली फॉर बोर्ड्स. ओके सो लेट्स जस्ट हॅव अ क्विक रिकॅप. सो द व्हेरी फर्स्ट डेफिनेशन दॅट वी सॉ वॉज पीपीएल. वॉट डू यू मीन बाय पीपीएल? तर बाळांनो पीपीएल इज प्लेन पोलराइज्ड लाईट. नाव प्लेन पोलराइज्ड लाईटची डेफिनेशन मी कशी लिहिणार आहे? तर प्लेन पोलराइज्ड लाईट मीन्स लाईट हॅव्हिंग ऑसिलेशन्स ओनली इन वन प्लेन. लाईट हॅव्हिंग ऑसिलेशन्स ओनली इन वन प्लेन आणि दॅट इज परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ प्रपोगेशन. दॅट इज परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ प्रपोगेशन इज कॉल्ड ॲज पी पी एल विच इज प्लेन पोलराइज्ड लाईट. आपण बघितलं आहे ना इथून लाईट येते वेगळ्या वेगळ्या डिरेक्शन्सनी बट जेव्हा ती निकल प्रिझम मधून पास होते इट कम्स आउट स्ट्रेट. सो लाईट हॅव्हिंग ऑसिलेशन्स ओनली इन वन प्लेन आणि तो जो वन प्लेन आहे तो ह्या ऑर्डिनरी लाईटला परपेंडिक्युलर आहे. सो लाईट हॅव्हिंग ऑसिलेशन्स ओनली इन वन प्लेन विच इज परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ प्रपोगेशन. प्रपोगेशन म्हणजे ती जिथून येते आहे दॅट इज पीपीएल. देन वी सॉ डेक्स्ट्रो. डेक्स्ट्रो म्हणजे काय? द एबिलिटी ऑफ द लाईट टू रोटेट इन द क्लॉकवाईज डिरेक्शन. लिवो म्हणजे काय? द एबिलिटी ऑफ लाईट टू रोटेट इन द लिवो डिरेक्शन अँटी क्लॉकवाईज. बरोबर आहे. त्यानंतर ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? द एबिलिटी ऑफ द सोल्युशन टू रोटेट द पीपीएल इधर इन द डेक्स्ट्रो ऑर इन द लिवो. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन वी सॉ वॉज ऑफ ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे लाईट फिरवणं झालं. हां आता कमिंग टू रेसमिक मिक्सचर. रेसमिक मिक्सचर म्हणजे काय? आपण डेक्स्ट्रो आणि लिवो रोटेटरी कंपाऊंड जे म्हणजे जो डेक्स्ट्रोला फिरवतो क्लॉकवाईज आणि जो लिवोला फिरवतो अँटी क्लॉकवाईज
दोघांचा जर आपण 50-50 कॉम्बो घेतलं तर नातं लाईट डेक्स्ट्रोला जाणार नातं लिवोला जाणार. सो रेसिमिक मिक्सचर मीन्स इट इज अन ऑप्टिकली इनॲक्टिव्ह मिक्सचर बिकॉज इट इज अ मिक्सचर ऑफ डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड अँड लिवो रोटेटरी कंपाऊंड जो क्लॉकवाईज पण फिरवतो आणि अँटी क्लॉकवाईज पण फिरवतो. बरोबर आहे. सो हे बघितलंय. त्यानंतर नाव वी कम टू द नेक्स्ट डेफिनेशन विच इज कायरल कार्बन. कोणता कार्बन? कायरल कार्बन. बाळांनो कार्बन जो आहे तो बनवतो फोर बॉन्ड्स. किती बॉन्ड्स? फोर बॉन्ड्स. ठीक आहे. कायरल कार्बन इज कार्बन विच हॅज फोर डिफरंट ग्रुप्स अटॅच टू इट. असा कार्बन ज्याच्या चारही बाजूला ग्रुप्स जे अटॅच आहे ते डिफरंट आहे. जसं इथून मी अटॅच केलंय सी ओ एच, इथून अटॅच केलंय सी एच थ्री, इथून अटॅच करते सी टू एच फाईव अँड हिअर आय विल गो फॉर हायड्रोजन. सो ऑल द फोर ग्रुप्स अटॅच्ड हिअर आर डिफरंट. वन इज ॲसिड, मिथाईल, इथाईल अँड हायड्रोजन. सो कार्बन अटॅच टू फोर डिफरंट ग्रुप्स इज कॉल्ड ॲज कायरल कार्बन. इज कॉल्ड ॲज कायरल कार्बन. आता बाळांनो कायरल कार्बन वरून नेक्स्ट डेफिनेशन जी आहे ती आहे इनॅनशोमर्स. इनॅनशोमर्स इथून क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. इनॅनशोमर्सून क्वेश्चन येऊ शकतो स्टेट बोर्डला स्पेशल. आता इनॅनशोमर्स म्हणजे काय? सो बाळांनो यू नो बोथ युअर हँड्स राईट. जर मी हा हँड ह्या हँडच्या मागे रिप्लेस केला ठीक आहे आणि जर ती गोष्ट मागे लपली जसं फॉर एक्झाम्पल इफ आय टेक इफ आय टेक ॲड टू लॉक्स विथ मी ओके. जर मी ह्या मोठ्या लॉकच्या मागे ह्या छोट्या लॉकला ठेवलं तर मागचा लॉक लपू शकतो. मोठ्या क्लॉकच्या मागे जर छोट्या लॉकला ठेवलं तर तो लपू शकतो. सो इट इज कॉल्ड ॲज सुपर इम्पॉसिबल. सुपर इम्पॉसिबल म्हणजे पुढच्याच्या मागे मागचा लपू शकतो बट जर मी छोटा पुढे ठेवला आणि मोठा मागे ठेवला तर तुम्हाला मागचा मोठा दिसेल बिकॉज इट इज नॉन सुपर इम्पॉसिबल. अजून एक एक्झाम्पल देते. जर मी घेतला पोपटलाल ठीक आहे. जर मी घेतला पोपटलाल आणि घेतला डॉक्टर हाती. जर मी डॉक्टर हातीच्या मागे पोपटलालला लपवलं तर तो झाला सुपर इम्पॉसिबल कारण तो लपल्या गेला. बट मी पोपटलालच्या मागे हातीला लपवलं तर तो लपेल का? नाही लपणार. वाय? बिकॉज इट इज नॉन सुपर इम्पॉसिबल. सुपर इम्पॉसिबल म्हणजे लपू शकतो, नॉन सुपर इम्पॉसिबल म्हणजे लपू शकत नाही. नाव इफ आय टेक टू हँड्स ऑफ माइंड ठीक आहे. आता तुम्हाला दिसतंय बाळांनो मागे एक हँड आहे बिकॉज ऑफ द थंब. सो इट इज नॉन सुपर इम्पॉसिबल. तसंच इनॅनशोमर्स पण नॉन सुपर इम्पॉसिबल असतात. कसे असतात? नॉन सुपर इम्पॉसिबल. ते नॉन सुपर इम्पॉसिबल असतात आणि लाईक बोथ माय हँड्स. माझे दोन्ही हात सेम दिसतात ना. का एकाला 10 बोट आणि एकाला 5 असं काही आहे का? नाही. दे आर मिरर इमेजेस ऑफ इच अदर. सो इनॅनशोमर्स आर नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. काय असतात इनॅनशोमर्स? दे आर नॉन सुपर इम्पॉसिबल. एक दुसऱ्याच्या मागे लपू शकत नाही. दे आर नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. बट दोघांमध्ये फरक काय बाळांनो? दोघांमध्ये फरक आहे की एक पीपीएलला फिरवतो डेक्स्ट्रोमध्ये आणि एक पीपीएलला फिरवतो लिवोमध्ये. सपोज यांनी 40 degree अँगलला फिरवलं तर हाही 40 degree अँगललाच फिरवतो. दोघांचं अँगलही सेम असतं, प्रॉपर्टीज पण सेम असतात. फक्त डिफरन्स काय की एक फिरवतो क्लॉकवाईज दुसरा फिरवतो अँटी क्लॉकवाईज. सो द डिरेक्शन ऑफ रोटेशन इज डिफरंट बट द अँगल इज ऑल्सो सेम, मॅग्निट्यूड इज ऑल्सो सेम. सो बेसिकली व्हॉट आर इनॅनशोमर्स? इनॅनशोमर्स आर नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. बट व्हॉट इज द डिफरन्स? वन विल रोटेट द लाईट इन द डेक्स्ट्रो डिरेक्शन अँड वन विल रोटेट द लाईट इन द लिवो डिरेक्शन. बट द रोटेशन, द अँगल, द मॅग्निट्यूड ऑफ रोटेशन विल ऑल्सो रिमेन द सेम
फक्त डिरेक्शन वेगळं आहे, बाकी सगळं सेम आहे. ऑल्सो रिमेंबर वन थिंग, देर इज अ कंडिशन फॉर इनॅन्शोमर, इट शुड हॅव अ कायरल कार्बन. इट शुड हॅव अ कायरल कार्बन. सो इनॅन्शोमर्स मीन्स नॉन सुपरइम्पोजिबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. वन विल रोटेट द लाईट इन द डेक्स्ट्रो, वन विल रोटेट इन द लिबो, बट द मॅग्निट्यूड ऑफ रोटेशन, यांनी इतकं फिरवलं तर हाई तितकंच फिरवेल, मॅग्निट्यूड ऑफ रोटेशन रिमेन्स द सेम. ओके, सो दिस इज पार्ट वन ऑफ द व्हिडिओ. नेक्स्ट पार्ट जो आहे त्यामध्ये मी केमिकल रिॲक्शन ऑफ हॅलोजन सांगणार आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट SN1 SN2 सांगणार आहे. डू फॉलो द सेकंड लेक्चर. SN1 SN2चं लेक्चर तुम्ही बघताल तर आयुष्यात कधी SN1 SN2 विसरूच शकत नाही. सो डू नॉट फॉगेट टू वॉच द पार्ट टू ऑफ द व्हिडिओ विच हॅज मोर ऑफ इम्पॉर्टंट रिॲक्शन्स ऑफ द टॉपिक. सो सी यू लेटर ऑन, बाय बाय, अँड डू नॉट फॉगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू द चॅनल. सो थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल DC जनता से येस. थँक्यू.